View. मालेगाव येथील गोरक्षक मच्छिंद्र शिर्के यांचा तडीपारीचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने रद्द ठरवला. शिर्के यांना 14 ऑगस्ट 2017 रोजी नाशिक जिल्ह्यातून हद्दपार केले होते. याविरोधात शिर्केंनी रेट पिटिशन दाखल केले होते. या सुनावणीत न्यायालयाने शिर्केंची बाजू मान्य करत तडीपारीचा आदेश रद्द केला. शिर्के यांच्यावरील तडीपारीचा आदेश रद्द होताच मालेगावी अनेक हिंदू संघटनांतर्फे आनंद व्यक्त करण्यात आला. या दरम्यान आरएसएसचे तालुका प्रचार विभाग प्रमुख योगेश भारती यांनी सांगितले की जय श्रीराम वंदे मातरम. मालेगाव तालुक्यातील हिंदू गोरक्षक व आमचे मित्र मच्छिंद्रभाऊ शिर्के यांच्यावर प्रशासनाने जो आरोप लावला होता त्या आरोपाला आळा बसत मच्छिंद्रभाऊंना न्याय मिळाला. ते म्हणतात ना, जाको राखे सैया मार सके ना कोई, बालना बाका कर सकेगा जो जगबैरी होईल. लवकरच त्यांचे आगमन मालेगाव तालुक्यात होणार आहे. आम्ही मालेगाव तालुक्यातील हिंदू बांधव त्यांच्या स्वागतासाठी तयार आहोत. राजकीय दबावातून आपल्यावर तडीपारीची कारवाई झाली होती. न्यायव्यवस्थेवर आपला विश्वास असून सामाजिक कार्यात पुन्हा सक्रिय होणार असल्याचे शिर्के यांनी. जय श्रीराम, जय गोमाता, जय हिंदू राष्ट्र. मालेगाव शहर आणि मालेगाव तालुक्यातील तमाम हिंदू बांधवांना आणि माता भगिनींना माझा जय श्रीराम. हिंदू बांधवांनो, आपल्याला सर्वांना माहितीच आहे की काही राजकीय लोकांच्या दबावाखाली दिनांक 14 ऑगस्ट 2017 या दिवशी माझ्या विरोधात नाशिक जिल्ह्यातून हद्दपारीचा आदेश मालेगावचे प्रांत अधिकारी यांनी पारित केलेला होता आणि दिनांक 14 ऑगस्ट पासून मला नाशिक जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेलं होतं. तरुण बांधवांनो, ज्या वेळेला मला हद्दपार करण्यात आलं त्याच्यानंतर दिनांक 24 ऑक्टोबर 2017 या दिवशी आम्ही मुंबई उच्च न्यायालयात एक रिट पिटिशन याचिका दाखल केली. आणि मला आपल्याला सर्वांना सांगताना आज आनंद होत आहे की ती रिट पिटिशन याचिका जी माझ्या हद्दपारीच्या विरोधात मुंबई हायकोर्टात दाखल केलेली होती ती हद्दपारीची याचिका कोर्टाने मान्य केलेली असून हद्दपारीचा आदेश आज रोजी रद्द करण्यात आलेला आहे. जस्टिस आर एम सावंत आणि जस्टिस सारंग विजय कुमार कोतवाल यांच्या बेंचच्या समोर आज दुपारी 4:15 सुमारास हा माझ्या हद्दपारी याचिकेच्या बाजूने निर्णय देण्यात आला आणि तडीपारीचा आदेश रद्द करण्यात आलेला आहे. आणि मला तुम्हाला सर्वांना सांगण्यात आनंद होत आहे की या कामामध्ये मला विशेष सहकार्य करणारे मुंबईचे ॲडव्होकेट सुभाष झा त्यांच्या मदतीला त्यांना सहकार्य करणारे ॲडव्होकेट हरिकृष्णा मिश्रा, ॲडव्होकेट प्रदीप जैन, ॲडव्होकेट आशिष सक्सेना, ॲडव्होकेट राजू गुप्ता, ॲडव्होकेट मुकेशजी यांनी सर्वांनी खूप मेहनत करून त्या तडीपारीच्या आदेशातल्या सर्व बारकाव्यांचा अभ्यास करून कोर्टाच्या समोर माझी बाजू भक्कमपणे मांडली आणि आज रोजी मला हा न्याय मिळवून दिला. हिंदू बांधवांनो, आपल्याला सर्वांना माहितीच आहे की रामराज्य यायचं असेल तर प्रभू श्री रामचंद्रांना सुद्धा 14 वर्ष वनवासाला सामोरं जावं लागलं होतं आणि त्याच प्रकारचा वनवास गेल्या 8 महिन्यापासून मी माझ्या मातृभूमीपासून, माझ्या परिवारापासून, माझ्या गावापासून लांब राहून 8 महिन्याचा वनवास सहन केलेला आहे आणि तो वनवास संपवून माझी हद्दपारी संपवून मी लवकरात लवकर आपल्या मालेगाव शहरामध्ये आपल्या सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार करण्यासाठी, आपले आशीर्वाद घेण्यासाठी लवकरच मालेगाव शहरामध्ये येत आहे. आजपर्यंत आपण जे सहकार्य केलं त्या सहकार्याबद्दल मी आपले सर्वांचे हार्दिक आभार व्यक्त करतो आणि असेच आशीर्वाद आपले सर्वांचे कायम असू द्या अशी प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना व्यक्त करतो. धन्यवाद. जय श्रीराम. जय हिंद. याच प्रकारचे व्हिडिओ पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा.